नाशिक ग्रामीण भागातील भोंग्यांची आवाज मर्यादा क्रॉस होऊ नये यासाठी पोलीस ऍक्शन मोडवर. भोंगे आवाज मर्यादा तपासणी करण्यास ग्रामीण पोलिसांची सुरुवात. सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या आवाजापेक्षा जास्त आवाज आहे तिथे पोलीस कारवाई करणार आहे. विना परवानगीशिवाय भोंगे लावणं योग्य नाही. जिथे स्पीकर आहे तिथले डेसिबल मोजणे सुरू. सर्वसाधारण आवाजाची पातळी वेगवेगळी असेल, आवाजाच्या आकडेवारीवरून कारवाई होणार. याच्यामध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जे लाऊडस्पीकर्स वगैरे आहेत, ज्यांना परमिशन वगैरे असेल, तिथेही कुठे डेसिबलची लिमिट जी आहेत ती क्रॉस होऊ नये याच्या संदर्भाने माननीय सुप्रीम कोर्टाने जे घातलेले निर्देश आहे त्यानुसार रेकॉर्डिंग्स वगैरे आपण घेतलेले आहेत. यामध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या बरोबर जे पोल्युशन कंट्रोलचे अधिकारी पण आहेत त्यांना आपण बरोबर घेऊन हे कारवाई करणं गरजेचं होतं. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी जिथे डेसिबल्सचे लिमिट जे आहेत ते माननीय सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या परमिसेबल लिमिट्सच्या अपेक्षा वरती असेल तर तिथे पोलीस जे आहे ते नॉईज पोल्युशनची कारवाई करत आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बाबा जिथे परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावले गेलेले आहेत तिथे त्या लोकांनी परवानगी घेणं हे बंधनकारक असणार आहे. मालेगावमध्ये आपण एक 2-3 दिवसापूर्वी जे आहेत ते तिथे जे ॲम्बियंट लेवल आहे नॉईजचं ते पण आपण रेकॉर्डिंग घेतलेलं आहे. त्याचबरोबर जिथे लाऊडस्पीकर्स वगैरे आहेत तिथे आपण त्यांचे डेसिबल लेवल जे आहेत ते रेकॉर्ड करत आहोत. ॲम्बियंट लेवल तसं पाहिलं तर शहर वेगवेगळ्या ठिकाणचं वेगवेगळ्या प्रमाणात दिलेलं आहे आणि जे आपले रिडिंग्स येत आहेत ॲम्बियंट लेवलच्या म्हणजे सर्वसाधारण आवाजाची पातळी ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवल्स ते दाखवत आहेत. एका शहरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये ती वेगळी असू शकते. मी काही इंडस्ट्रियल भाग जो आहे मालेगावमधला तिथे वेगळी ॲम्बियंट लेवल येत आहे त्याच्या नोंदी आपण सध्या घेत आहोत. कारण का या नोंदींच्या आधारावरच आपल्याला पुढे हे कळू शकेल की बाबा तिथे नॉर्मल जे नॉईजचे लेवल आहे ती काय आहे आणि सध्या लाऊडस्पीकर किंवा इतर कुठलंही वाद्य जे आहे त्याच्या वाजवल्यानंतरची जी लेवल्स आहेत ते आपण तिथे रेकॉर्ड करू शकू. या दृष्टिकोनातून उपाययोजना चालू आहेत. याच्यामध्ये मुख्य जे कारवाई आहे ते आपले DYSP लेवलचे जे अधिकारी आहेत ते व त्यांच्याबरोबर जे पोल्युशन कंट्रोलचं अधिकारी आहेत. कारण का हे नॉईज पोल्युशन जे आहे त्याचं मुख्य जे कार्य आहे ते जोपर्यंत आपण पोल्युशन कंट्रोल बोर्डला आपल्याबरोबर घेत नाही त्यामुळे आपण त्यांनाही आपल्याबरोबर घेऊन ही कारवाई करतो. एनसेंटिससाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.